ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोरोचित व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट, टेस्ट न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे, दांडेकर। कोरोची येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोल्हापूर व ग्रामपंचायत कोरोना ग्राम दक्षता समिती यांच्या वतीने गावामध्ये फिरून भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली। कोरोची गावामध्ये फिरून भाजीपाला विक्री करणारे विक्रेते, किराणा दुकानदार, दूध विक्रेते, मेडिकल स्टोर्स या सर्व व्यापाऱ्यांची जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोल्हापूर व ग्रामपंचायत कोरोना दक्षता समिती यांच्या वतीने आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली। जे व्यापारी आरटीपीसीआर टेस्ट करणार नाहीत त्यांना गावामध्ये कोणताही व्यापार करता येणार नाही। टेस्ट न करता व्यापार करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती गाव कामगार तलाठी अनंत दांडेकर यांनी दिली आहे। गावामधील वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता व मृत्यूचे प्रमाण पाहता सर्वांनी आरटीपीसीआर टेस्ट करून घेणं गरजेचं आहे। तसेच सर्व व्यापाऱ्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी असे आवाहन केले। यावेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक सावर्डेचे डॉक्टर आर डी पांढरवाई, पोलीस पाटील मारुती हेगडे, सरपंच सौ रेखा पाटील, ग्रामविकास अधिकारी राजू जाधव, उपसरपंच आनंदा लोहार, आरोग्य अधिकारी संदीप गणबावले, डॉक्टर पूजा रंगाटे, राजकुमार मिरजकर, सागर पवार, कोतवाल अवधूत रानभरे, मनोज कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी अनंत दांडेकर, तलाठी कोरोची। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोची गावामध्ये आज सुपर स्प्रेडर जे विक्रेते आहेत त्या सगळ्या विक्रेत्यांची आरटीपीसीआर म्हणजे स्वॅब तपासणी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। गावामध्ये जे भाजीपाला विक्रेते आहेत, किराणा दुकानदार आहेत, मेडिकल शॉप विक्रेते आहेत किंवा दूध विक्रेते आहेत अशा सर्व सुपर स्प्रेडर लोकांना या ठिकाणी आरोग्य उपकेंद्रामध्ये आणून त्यांचं स्वॅब तपासणीचं काम या ठिकाणी सुरू आहे, जेणेकरून कोरोची गावामधला जो काही वाढता कोरोनाचा संसर्ग आहे तो कमी व्हावा आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेला मृत्यूदर कमी व्हावा या दृष्टिकोनातनं ग्रामदक्षता समितीच्या माध्यमातनं वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी हाती घेण्यात आल्या आहेत। आणि मी या सर्व सुपर स्प्रेडर विक्रेते जे आहेत यामध्ये जे काही दुकानदार आहेत, भाजीपाला विक्रेते आहेत, मेडिकल शॉप ओनर्स आहेत किंवा दूध व्यावसायिक आहेत, इतर सगळे व्यावसायिक जे आहेत की ज्यांचा गावातल्या लोकांशी जीवनावश्यक वस्तू विक्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त संपर्क येतोय अशा सर्वच विक्रेत्यांनी या ठिकाणी येऊन आपला स्वॅब तपासणी करून घ्यावी आणि त्या माध्यमातून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनेला या ग्रामदक्षता समितीला सहकार्य करावं असे मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो। आणि यामध्ये जे विक्रेते स्वॅब तपासणी करणार नाहीत त्यांच्यावर ग्रामदक्षता समितीमार्फत कारवाई करण्यात येईल आणि त्यांचे ज्या काही आस्थापना आहेत त्या उद्यापासून उघडून दिल्या जाणार नाहीत आणि त्यांना दंड केले जातील असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे।